गतवर्षाला निरोप आणि नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो. जगभरातील पर्यटक ह्या स्वागतोत्सवासाठी गोव्याला प्राधान्य देतात. फेसाळणारे किनारे, संपन्न निसर्ग, संगीत पार्ट्या आणि उबदार वातावरणामुळे चिल आउट होण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी गोव्याचा रस्ता धरलाय. अर्थात उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटाही याला जबाबदार आहे. देशभरातला तापमानाचा पारा खाली गेला तरी गोव्यातला पारा मात्र 20 ते 22 अंशांवरच असतो. त्यामुळे पर्यटक दिवसभर समुद्राचा मनमुराद आनंद घेत आहेत. मग ती सफर छोट्या बोटीने असू दे किंवा समुद्रावर स्वार होऊन वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या सुसाट जेटकिंगची असू दे, पर्यटक ह्या जलक्रीडाची मजा चांगलीच अनुभवत आहेत. वो आने का एक्सपीरियंस बहुत 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 जितना हमने सोचा था उससे कहीं 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 ज़्यादा गुना बहुत अच्छा निकला. वाटर स्पोर्ट्स जो हमने अभी तक यहाँ पे किया है दैट इज एक्सट्रीमली एक्सट्रीमली फैबुलस. बहुत मजा आया करके. इथे येऊन मला खूप छान वाटत आहे आणि इथला ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे आणि नागपुरात थोडं थंड होतं पण इथे एकदम पाण्यात गेल्यावर बोटिंग केल्यावरती खूप मजा येऊन राहिली आम्हाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.